मराठा आरक्षण पर चल रहे सर्वेक्षण पर स्पष्टीकरण देते हुए राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबनराव तायवाड़े ने कहा कि अधिकारियों की नियुक्ति कर मराठा समाज पर सर्वेक्षण किया जा रहा है, जो सर्वेक्षण की त्रुटियां निकल रहे हैं, लेकिन गंभीर उत्तरदायित्व लेते हुए जिम्मेदारीपूर्ण सर्वेक्षण किया जाए, अन्यथा सरकार और राज्य महाकाश आयोग को न्यायालय में हार का सामना करना पड़ेगा। नहीं तो कसं आहे की सर्वेक्षणाचं आता सुरू झालेलं आहे, त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहे त्या ज्या लोकांची नियुक्ती करण्यात आली ते लोकंसुद्धा लक्षात आणून देऊन राहिलेले आहेत की याच्यामध्ये अशा अशा, जसं फॉर एक्झाम्पल 8 GBचा डाटा पाहिजे आहे त्याला ते कंप्लीट करायला, लोकांकडे ते नाही आहे अवेलेबल, सरकारने ते लवकरात लवकर पुरवावे आणि ज्या काही त्रुटी दररोज लक्षात येतात त्या लगेच दुरुस्त करून अपडेट करून सर्वेक्षण पूर्ण करावं। आणि त्या सर्व मी त्यात मागे बोलू की सर्वेक्षण करत असताना जर सरकार 100% सर्वेक्षण करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू, पण जर रॅन्डम सॅम्पलिंग घेऊन सर्वेक्षण करणार असेल तर कुठल्या याच्यात सर्वेक्षण करताना कॅटेगरीज तयार करायला पाहिजे की अतिश्रीमंत, श्रीमंत, मध्यमवर्गीय, त्याच्यानंतर बिलो पॉवर्टी लाईन, दरिद्र रेषेच्या अशा प्रकारच्या कॅटेगरीज करून जर मराठा समाजाचं अभ्यास केला, अध्ययन केलं तरच योग्य ते काय ते अहवाल तयार होईल, अन्यथा पुन्हा हा अहवाल कोर्टामध्ये उद्या जर चॅलेंज झाला तर सरकारला तोंडगाशी पडावं लागेल। आणि म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाने आणि सरकारने आतापासून काळजीपूर्वक काम करून तसा अहवाल तयार करावा आणि जो काही निर्णय होईल तो आमच्या पुढे आज नाही उद्या येणार आहे। यापूर्वीसुद्धा 6 वेळा प्रयत्न झालेला आहे, हा 7व्यांदा प्रयत्न आहे, नव्याने काय निष्कर्ष निघतो ते सुद्धा आम्ही त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहोत, त्याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष ठेवून आहोत।